बोला गणपती बाप्पा मोर्या। हिंदुस्तान पोस्टच्या मुंबईचा बाप्पा या सिरीजमध्ये मी मृणाल वाघ तुमचे स्वागत करते। आपण आहोत धारावीमध्ये, धारावीमधील गणेशोत्सव मंडळांना भेट देण्याकरिता। चला तर मग। नमस्कार, आपण आहोत धारावी मधील क्रांती क्रीडा मंडळात। धारावीच्या सम्राटचे दर्शन करण्यासाठी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता बाप्पाची किती सुंदर अशी ही मूर्ती आहे। सिंहासनावरती विराजमान असलेली ही मूर्ती आहे। सिंहासन आपलं जे आहे ते जास्वंदीच्या फुलांनी खूप बहरून गेलं आहे आणि सुंदर असा हा बाप्पा, त्याचा तिळासुद्धा खूप सुंदर आहे आणि मोरपंख आहे आपल्या बाप्पाच्या सोंडीवरती। आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा बाप्पा मंडळात विराजमान आहे। मंडळाचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यंदाचा जो गणेशोत्सव आहे त्याचा उत्साह नक्की कसा आहे। सर, काय नाव आहे आपलं? माझं नाव राहुल गजानन मोरवे, मी अध्यक्ष क्रांती क्रीडा मंडळ धारावीचे सम्राट। सर, यंदाच्या गणेशोत्सवाचा उत्साह नक्की कसा आहे आणि काय विशेषता आहे यंदाचं, काय सांगा? खूप खूप मजा येते गणपती बाप्पाचे कामं करताना। खरंच 2 महिने खूप मुलं मेहनत करतात या हे 10 दिवस पाहण्यासाठी। आणि विशेष म्हणजे आमचा गणपती खूप लहान गल्लीतून होतो, अक्षरशः वरतून 4 फीट आणि खालतून 6 फीटच आहे। तर एवढ्याशा गल्लीमधून आम्ही इतका मोठा गणपती आणतो, सर्व पब्लिक आम्हाला कौतुक करत असते जे हा गणपती कसा आणतात। म्हणजे सर्व रोडवर पब्लिक थांबलेली असते, जवळजवळ 2 जरी वाजले रात्री जे थांबतात आणि हा गणपती कसा आणतात, म्हणजे आमचं परफेक्शन इतकं भारी आहे। कारण पुढून पण 1 इंच आणि पाठून पण 1 इंच, तर खूप म्हणजे आम्हाला अभिमान आहे की आम्ही एवढं मोठं करतो। आणि आमच्या पोरांची खूप मेहनत आहे त्यापाठी, 2 महिने खूप रात्री दुपारी संध्याकाळी कोणीही असेल, अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्व कामं करतात, म्हणून आमचं एवढं नाव आहे। यंदाच्या गणेशोत्सवात आपले मंडळातर्फे आपण कुठले उपक्रम राबवले आहेत का किंवा राबवणार आहात का? दरवर्षी करतो मॅडम, आमचे गणेशोत्सव झाला जे पैसे उरले आमच्याकडे त्या पैशातून आम्ही लहान मुलांना म्हणजे जे गरजू आहे विद्यार्थ्यांना ज्यांना पुस्तके वाटतो, गरीब लोकांना जे सायन वगैरेला जे बाहेरून आलेले असतात रुग्ण वगैरे त्यांचे नातेवाईक त्यांना चादर वाटतो, या पावसाळ्यामध्ये छत्री वाटप करतो, असे विविध प्रोग्राम आम्ही करतो। गणपतीच्या 10 दिवसात लहान मुलांचे विविध कार्यक्रम होतात, जसे की चित्रकला झालं, संगीत गुढे, त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी सर्व आम्ही करतो आणि गणपतीमध्ये काहीच कमी नाही करत आम्ही। नमस्कार, आपण आहोत धारावीच्या न्यू भारत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात। धारावीच्या सुखकर्त्याचे दर्शन घ्यायला आपण माझ्या मागे पाहू शकता, किती भव्य दिव्य मूर्ती आहे बाप्पाची। मत्स्यकन्या आहे प्रबळावरती बसली आणि त्याच्याच खाली आपला बाप्पा हा खूप सुंदर दिसतोय। आणि ह्याच बाप्पाबद्दल आणि यांच्या देखाव्याबद्दल आपण त्यांच्या अध्यक्षांशी बोलणार आहोत, त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत यंदाचा जो गणेशोत्सव आहे तो नक्की त्यांच्यासाठी कसा असणार आहे। सर, काय नाव आहे? प्रशांत मंचेकर। यंदाच्या देखाव्याबद्दल आणि यंदाच्या बाप्पाबद्दल तुम्ही काय सांगा? यावर्षी आमचं 50वं वर्ष आहे, तर आम्ही 15 ऑगस्टला आगमन केलेलं आहे गणेशचतुर्थीच्या 1 महिना 10 दिवस आधी। आणि यावर्षी जे आहे आपण बाप्पाला विष्णू अवतारमध्ये आणलेलं आहे। आपल्या मंडळातर्फे आपण कुठले उपक्रम राबवता का आणि यंदाचे उपक्रम काय असणार? मंडळाचे उपक्रम आम्ही दरवर्षी म्हणजे जसं काही लॉकडाऊन झालं, लॉकडाऊनमध्ये या सगळ्या लोकांना गोरगरिबांना जेवणाची बनवून देण्याची व कोणाला रॅशन पाणी येते आणि आपण महापौर आलेला तिकडेही जाऊन आम्ही सगळे सपोर्ट केलेले आहे। आणि पण आम्ही फोटोशूट वगैरे काही केलेलं नाही आहे सध्याला दाखवायला, आम्ही तिकडे जाऊन सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे। आणि जसं की आम्ही रोज कोणाला काही त्रास असेल जसं की हॉस्पिटल, जसं की पर्सनल काही इश्यू, कोणाच्या घरी काय आहे नाही गोरगरिबांना, आम्ही सहकार्य नेहमी मदत करत असतो सगळ्यांना। नमस्कार, आपण आहोत धारावीमधील
बाल गोपाल मित्र मंडळात धारावीच्या वर्धविनायकाचे दर्शन करण्यासाठी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किती भव्य दिव्य मूर्ती आहे बाप्पाची. आणि त्या खाली तुम्ही पाहू शकता की विष्णू भगवानांचे विष्णू देवांचे असे दश अवतार आहेत. त्या सोबतच तुम्ही शेषनागाला सुद्धा पाहू शकता. बाप्पाच्या नाभीतून एक सुंदर कमळ असं बाहेर आलं आहे ज्याच्यावरती ब्रह्मदेव विराजमान आहेत. आणि अशाच ह्या बाप्पाविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यांचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत यंदाचा जो गणेशोत्सव आहे त्याचा उत्साह नक्की कसा आहे. सर काय नाव आहे? निलेश साळुंके. सर वर्धविनायकाचे आपल्या बाप्पाचे काय वैशिष्ट्य सांगाल? वैशिष्ट्य असं आहे की आम्ही नेहमीप्रमाणे गणपतीचा उत्सव हा चांगल्यापैकी करतो आणि बरेच लोक मंडळाचे या बाहेरचे लोक जे आपल्या इथं दर्शनासाठी येतात आणि सजावट वेगवेगळी असते आणि प्रत्येक टायमाला मूर्तीचं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती असतात, वेगवेगळ्या डिझाईनच्या मूर्ती असतात आणि वेगवेगळ्या विश्वरूपच्या मूर्ती असतात. तर ते बघण्यासाठी फार लोक मुंबईतून पण लोक येतात, धारावीतून पण येतात आणि बरेच ठिकाणी लोक येतात दर्शन घेण्यासाठी. यंदाच्या देखाव्याबद्दल आणि यंदाच्या मूर्तीबद्दल काय सांगा? यंदा असं आहे की विष्णू अवतार आहे, आम्ही ते दश अवतार ठेवले होतो म्हणजे विष्णूचा अवतार आहे. सगळे विष्णूचे जेवढे अवतार राम आहे, कृष्ण आहे, परशुराम म्हणजे असे बरेच कॅरेक्टर आहेत जे विष्णू भगवानाचे जे दश अवतारमधले ते आहेत. तर त्या कॅरेक्टरमध्ये आम्ही ती मूर्ती स्थापना केलेली आहे आणि वर म्हणजे बसून त्यांच्या म्हणजे बिंबीतून जे कमळाचं फुल आहे त्याच्यामध्ये ब्रह्माचं स्वागत झालेलं आहे. तर अशा पद्धतीत आम्ही ही मूर्ती घडून इथं आणलेली आहे. तर अशापैकी लोकांना म्हणजे वेगळं काहीतरी नवीन बघायला भेटावं आणि वेगळं असे दृष्टिकोन असावं की त्याच्यानं लोकांना आवडावं. तर त्या टायमाला वेगवेगळ्या भूमिकेत आम्ही प्रत्येक टायमाला वेगवेगळी आमची मंडळाची भूमिका असते आणि त्यापैकी आम्ही काम करत असतो. यंदाच्या देखाव्याबद्दल काय? यंदाच्या देखाव्याबद्दल ते चंद्रयान 3 जे भारताने आपलं जे पहिले जे आपल्या भारतातून गेलेलं आहे तर ते आमचं असं इच्छित की आपल्या भारतातून ते गेलेलं तर आपल्याला ते केलं पाहिजे आणि बरेच मंडळांनी केलेलं आहे. तर आमच्या मंडळांनी पण आम्ही ते जसं जमलं आम्ही त्यापैकी केलेलं आहे. सर मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काही उपक्रम राबवली आहेत का? आम्ही असे म्हणजे ब्लड कॅम्प ठेवतो पोरांचं चलचित्राचं म्हणजे काहीतरी आम्ही कार्यक्रम घेत असतो, डान्स स्पर्धा घेत असतो, गोटी चमचा घेत असतो, स्पर्धा चित्रकला घेत असतो, असे काय ना काय कार्य घेत असतो आणि लेडीज लोकांचा मंगळा गौरा जे कार्यक्रम आहे ते पण आम्ही घेत असतो आणि संध्याकाळच्या टायमाला इथं भजन आरती असते. तर अशापैकी आम्ही हे कार्य करत असतो. तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.